राहुरी तालुक्यातील टाकळीमे या ग्रामसभेत जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे। तेथे आरपीआयच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाली। पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर निघालेल्या मोर्चात पीडित महिलेला समाजकंटक या नावाने संबोधलं गेलं, तर त्या महिलेच्या पतीवर देखील पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा नोंदवण्यात आला। ही घटना अतिशय निंदनीय आहे, त्यामुळे सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिलाय। याबाबत पत्रकार परिषद घेत त्यांनी अधिक माहिती दिली। राहुरी तालुक्यामध्ये टाकळीमे गावात 2 दिवसापूर्वी जी घटना घडली, ती घटना म्हणजे सर्व मानवजातीला कायम बसणारी घटना त्या गावामध्ये घडली आहे। त्या गावामध्ये बहुजनाचे राजे या महाराष्ट्राचे आपले सर्वोच्च दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारावं म्हणून विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती, आणि त्या ग्रामसभेमध्ये ठराव करून सर्व जाती धर्माच्या लोकांनी शिवाजी महाराज स्मारक व्हावा म्हणून सर्वांनी त्या सभेला मंजुरी पण दिली होती। आणि त्या सभेमध्ये आमची महिला तालुका अध्यक्ष स्नेहलताई सांगळे हिनी पण शिवाजी महाराज स्मारक व्हावा या सगळ्याची इच्छा आहे, परंतु त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि अण्णा भाऊ साठे यांचाही स्मारक व्हावा अशी तिने एक लोकशाहीच्या पद्धतीने मागणी केली होती। आणि ही मागणी करत असताना त्या ठिकाणी काही लोकांच्या भावना दुखल्या आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं का आपण आयुष्यानंतर घेऊ, परंतु तिने फक्त हे सांगितलं की आपण सगळ्याचे जर पुतळे केले तर गावामध्ये समतेचं वातावरण टिकून राहील म्हणून तिने ती मागणी केली होती। पण या घटनेमधून तुतुमयमय झाली, वाद झाले आणि त्याच्यामध्ये आमच्या आरपीआयच्या तालुका अध्यक्ष सांगळे मॅडम यांना काही समाजकंटकांनी मारहाण केली आणि मारहाण केल्यामुळं आज आम्ही रावडी पोलिसाला दिवशी आम्ही येऊन तक्रार दाखल केली होती। तक्रार दाखल करायचा आमचा उद्देश एवढाच होता की ग्रामीण भागामध्ये एका ग्रामसभेमध्ये एका महिलेचं जर तुम्ही एवढ्या हजार लोकसंख्येमध्ये जर तुम्ही ग्रामसभेमध्ये त्या महिला तुम्ही मारहाण करता आणि तुम्ही सांगता का आमच्या गावामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे, अतिशय गुन्हेगुंत आम्ही लोक राहतात, परंतु आई बहिणीला तुम्ही जर अशी मारत असता आणि मग आम्ही गप्प असतो का? आणि म्हणून आम्ही हा सगळा हेतू आमच्या मनाशी बाळगून आम्ही राहुरी पोलिसाला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो होतो। मुळात म्हणजे आमच्या डोक्यात जर तुमच्या गावाचं सामाजिक तणाव बिघडत असता, तालुक्यामध्ये तणाव बिघडत असता, तर आम्ही तुम्हाला तुमच्या रायडिटी पण दाखल करू शकत होतो, परंतु त्या गावामध्ये श्यामकाका निमसे असतील, रवी मोरे असतील, सुरेश निमसे असतील, सुभाषांना करपे असतील, सुरेश करपे असतील, हे सगळे अतिशय चांगले लोक आहेत। त्या दिवसात रवी मोरे ते चवीत काम करतात, अतिशय चांगले आंदोलन करतात, लोक शंकरच्या मागे उभा असतात। आमचा उद्देश बिलकुल नव्हता की त्यांच्यावर ॲडवर्टी व्हावा किंवा या लोकांचं कोणा असं घडावं, म्हणून फक्त समाजाच्या बाईला न्याय द्यावा आणि ते सांगायची घडली घटना ही चुकीची आहे म्हणून आम्ही त्या महिलेच्या पाठीमागे राहून फक्त मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे। परंतु कायद्यामध्ये तरतूद अशी असते की एखाद्या महिलेला मारहाण झाली का ते 300 रुपयांनी विनय भंग होतच असतो। आमचं म्हणणं असं आहे की आम्ही विनयभंग तुम्ही आमच्या महिलेचं केला आमचा म्हणणंच नाही, फक्त आमच्या महिला तुम्ही मारहाण केली, आम्हाला तुमच्या गावाची बदनामी करायची नाही, आपले संबंध चांगले, पण तुमची जर माता भगिनी असती तर तुम्ही कोणी तिला मारलं असतं का किंवा आमच्या लोकांनी तिला मारलं असतं का? आम्ही सगळ्या माता भगिनी राहुरी तालुक्यातील टाकळीमे येथील ग्रामसभेतील वादात महिलेच्या फिर्यादीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह इतर 5 जणांवर विनयभंग आणि मारहाणीचे गुन्हे दाखल झाले होते। दाखल झालेले गुन्हे खोटे असल्याचा दावा येथील ग्रामस्थांनी करीत गुरुवारी राहुरी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढला होता। आता आरपीआय देखील याविरोधात प्रतिमोर्चा काढणार आहे। आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलास साळवेंसह सुनील चांदणे, स्नेहल सांगळे, छायाताई दुशिंग, प्रियंका सगळगिळे, उषा सगळगिळे, नीलम सांगळे, मंगल बारसे, शहराध्यक्ष बाळासाहेब पडांगळे, पप्पूनाणा भोसले, माऊली भागवत, अतुल त्रिभुवन, राहाता तालुका कार्याध्यक्ष संजय गिरी, कुमार भिंगारे आदी यावेळी उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एसएन मीडिया, राहुरी।